आप देख रहे हैं बीजापुर समय, मैं आपके साथ खलील कलादगी। बीजापुर शहर में इनामदार मोटर्स, अतियास, मल्टी ब्रांड इलेक्ट्रिक व्हीकल शोरूम की शानदार शुरुआत। पेट्रोल डीजल के बढ़ते दाम और पोल्यूशन में हो रही बढ़ोतरी की वजह से इलेक्ट्रिक गाड़ियों की मांग काफ़ी ज़्यादा देखने को मिल रही है। इलेक्ट्रिक व्हीकल चलाने में किफ़ायती और आसान होने की वजह से लोग इन्हें खूब पसंद कर रहे हैं। बाजार में आपकी ज़रूरत के हिसाब से कई तरह के महंगे और सस्ते इलेक्ट्रिक व्हीकल उपलब्ध हैं। अगर आप भी कम खर्च में लंबी रेंज वाले इलेक्ट्रिक व्हीकल्स की तलाश कर रहे हैं तो अब बीजापुर में आपकी तलाश हुई ख़त्म, क्योंकि 2 जून 2024 रविवार को बीजापुर शहर के मनगोली रोड मराठी विद्यालय के सामने मौजूद इनामदार कॉम्प्लेक्स के शॉप नंबर 1, 2 और 3 में बीजापुर के मशहूर होटल लजीज के ओनर एवं और भी बिजनेसेस को सफलतापूर्वक कामयाबी के साथ चला रहे मशहूर बिजनेसमैन सादिक हुसैन इनामदार अब इलेक्ट्रिक गाड़ियों की काफ़ी ज़्यादा डिमांड को देखते हुए रिजनेबल प्राइस, लंबी रेंज, बढ़िया फीचर्स और दमदार क्वालिटी वाले अतियास मल्टी ब्रांड एक ही छत के नीचे कई कंपनियों के इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कमर्शियल व्हीकल, इलेक्ट्रिक साइकिल जैसे विभिन्न इलेक्ट्रिक व्हीकल्स शोरूम की शुरुआत की है, जिसका उद्घाटन बीजापुर के मशहूर अलिया इकराम में से एक हजरत अरकार दरगाह के जानशीनो सज्जादा नशी डॉक्टर सैयद तकी पीरा हुसैनी और कांग्रेस नेता अब्दुल हमीद मुशरिफ के हाथों हुआ। इस अवसर पर कई ग्राहकों को नई इलेक्ट्रिक स्कूटर भी डिलीवर की गई। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर पूर्व पार्षद कांग्रेस नेता अब्दुल रजाक वारती, उपमेयर दिनेश हल्ली, सामाजिक कार्यकर्ता कैसर हुसैन इनामदार, सामाजिक कार्यकर्ता फैयाज कलादगी, मशहूर बिजनेसमैन रफीक अहमद काणे, सामाजिक कार्यकर्ता बबलू पिरजादे, मशहूर बिजनेसमैन ताजुद्दीन अत्तार, डॉक्टर अफाक इनामदार, मुश्ताक मुशरिफ, अशफाक पटेल, नसीम रोजिंदार, सादिक जानवेकर के अलावा और भी कई सियासी व सामाजिक लोगों के साथ साथ इनामदार परिवार के दोस्त, रिश्तेदार, करीबी, हिंदू मुस्लिम सभी धर्म के लोग थे मौजूद। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर बात करते हुए कांग्रेस नेता अब्दुल हमीद मुशरिफ, पूर्व पार्षद कांग्रेस नेता अब्दुल रजाक वारती, उपमेयर दिनेश हल्ली, कांग्रेस नेता सोमनाथ कल्लीमणि और बीजापुर डिस्ट्रिक्ट कांग्रेस माइनॉरिटी सेल के प्रेसिडेंट शब्बीर जागीरदार ने इस मल्टी ब्रांड इलेक्ट्रिक व्हीकल शोरूम के उद्घाटन की जानकारी देते हुए शोरूम के ओनर सादिक हुसैन इनामदार को बधाई देते हुए शुभकामनाएं व्यक्त की और साथ ही इस इलेक्ट्रिक व्हीकल्स शोरूम के ओनर सादिक हुसैन इनामदार एवं अतियास कंपनी के बेंगलुरु से आए शिव प्रसाद ने इस उद्घाटन समारोह की जानकारी देते हुए अतियास कंपनी के मल्टी ब्रांड इलेक्ट्रिक व्हीकल्स के बारे में जानकारी दी।
सलाम अलैकुम, नमस्ते। आज मराठी विद्यालय के सामने हमारे लजीज होटल के मालक सादिक इनामदार इलेक्ट्रिकल शोरूम ओपनिंग कर रहे हैं बीजापुर में। ये मराठी विद्यालय सामने पूरे इलेक्ट्रिक मोटर उनके पास व्हीकल मिलते हैं। ये शोरूम आज ओपनिंग हुए, पेट्रोल से और धुएं से सबको तकलीफ भी होती है, ये इलेक्ट्रिकल से क्या भी आवाज़ भी नहीं आता और धुआं भी नहीं आता सब भी है। शोरूम हमारा है बीजापुर वाला का, सादिक लजीज होटल मालक इनामदार का। सब भी आओ, थोड़ा गाड़ियाँ लो, गाड़ी चेक करो, ट्रायल देखो, उन्हें खुद ले तुम्हें फ़ोन करे तो भी गाड़ी भेजते हैं ट्रायल को। सब भी आओ, बहुत मुबारकबाद देते हैं हमें। शोरूम ओपनिंग कर रहे हैं और हमारा लोगों को भी अनुकूल होता है, पूरे हमारे बीजापुर लोगों को भी, जिले के लोगों का अनुकूल होता है। अस्सलाम वालेकुम। आज अतियास बोल के एक इलेक्ट्रॉनिक मोटर का शोरूम जो हमारे शहर के मरूब और मासूम और हमारे सज्जाद हसन अरकट साहब के हाथों से उद्घाटन हुआ। इस मौके पर हमारे शहर के MLA हमीद मुशरिफ साहब और दिनेश अली साहब, इनामदार साहब ये मौजूद रहे। बड़ी खुशी हुई इस मौके पे आके कि आज यहाँ पे इलेक्ट्रॉनिक मोटरसाइकिल का उद्घाटन हुआ। आज बहुत बेहद ज़रूरत थी क्योंकि पेट्रोल और डीजल का जो रेट मोदी साहब जिस तरह से बढ़ा रहे हैं उसको मद्देनज़र देखते हुए इलेक्ट्रॉनिक की जो मशीनें आई हैं, एक घंटा चार घंटे अगर उसे चार्ज करें तो लगभग 100 से लेकर 150 किलोमीटर तक का उसका एवरेज आप लोगों को अवेलेबल मिलेगा। और आप आइए, यहाँ 12 कंपनी के ये इलेक्ट्रॉनिक मोटरसाइकिल यहाँ पे हैं और लगभग पूरे कर्नाटक में 40 इसके शोरूम खुले हैं। बहुत अच्छा रिस्पांस इसे मिला है। अब जैसा ही आप लोग आके देखेंगे तो आप लोगों को पता चलेगा पूरे कर्नाटक में ये बहुत अच्छा नाम से चल रहा है। और यहाँ पे बीजापुर शहर में हमारे इनामदार जैसा होटल खोल के होटल का भी नाम रोशन किए, उसी तरह से लोगों को अच्छी सर्विस दी। आज मोटरसाइकिल की लाइन में जो आए हैं यहाँ भी आप लोगों को अच्छी सर्विस देंगे, आप इसका भरपूर फ़ायदा उठाएं। मैं और एक बार उनको मुबारकबाद देता हूँ और यहाँ पे जो रेट है एकदम रिजनेबल है। आप चौकासी करके देख कर आके सभी हिंदू मुसलमान भाइयों से रिक्वेस्ट करता हूँ कि आप आए आके देख कर शोरूम का आनंद लिया। और जिस तरीके से 12 कंपनी के मोटर व्हीकल्स यहाँ पे हैं उन सब में से किसी को कौन सी पसंद होती है वो लेके उसका इस्तेमाल करें, आप लोगों को भी अच्छा होगा और आपको सर्विस भी हमारे इनामदार साहब अच्छी देंगे। मैं और एक बार उनको मुबारकबाद देता हूँ, सारी टीम को मुबारकबाद देता हूँ। इनामदार मोटर्स ये ಒಂದು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ವಾಹನಗಳ ಶೋರೂಮ್ ಅನ್ನು ನಾವೆಲ್ಲರ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ವಾಹನ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಇದು, ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಪರಿಸರ ಸಲುವಾಗಿ ಕಲುಷಿತ ವಾತಾವರಣದಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಜನರ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಮಾರಕವಾಗಿದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ನಾವು ಸುಂದರವಾದಂಥ ಉತ್ತಮವಾದ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿ ಬದುಕಬೇಕಾದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ವಾಹನ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಳಸಬೇಕು। ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ನಿಗಳನ್ನ ನೋಡಿದೀವಿ ನಾವು, ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಮಟ್ಟದ ವೆಹಿಕಲ್ಗಳು ಇರೋದ್ರಿಂದ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಳಸಬೇಕನ್ನೋ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಇನಾಮದಾರ್ ಅವರು ಯುವಕರಿಗೆ ಒಂದು ಹೊಸ ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲರೂ ಕೇವಲ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ ಅಂತ ಹೋಗ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವರು ಉದ್ಯಮಿಯಾಗು ಉದ್ಯೋಗ ಕೊಡು, ತಾವು ಒಬ್ಬರು ಉದ್ಯೋಗ ಮಾಡೋದಲ್ಲದೇ ಒಂದು ಶೋರೂಮ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಹೊಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಸುಮಾರು 50 ಜನರಿಗೆ ಅವರು ಉದ್ಯೋಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಹಂಗಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಗಣ್ಯರ ಪರವಾಗಿ ಶುಭ ಹಾರೈಸ್ತೇನೆ, ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಾದ ಇನಾಮದಾರ್ ಸರ್ ಅವರು, ಕ್ರೆಷರ್ ಇನಾಮದಾರ್ ಅವರ ಸಹೋದರರಾದಂಥ, ಇವತ್ತು ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯ ಒಂದು ಪರಿಸರ ಮಾಲಿನ್ಯವಾದಂಥ ಒಂದು ಸ್ಕೂಟರ್ ವಾಹನದ ಶೋರೂಮ್ನ ಓಪನಿಂಗ್ಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ವಿ। ನಿಜವಾಗಲೂ ಅದು ಇದು ಒಂದು ಪರಿಸರ ಹಾಗೂ ವಾಯುಮಾಲಿನ್ಯದ ಮಾದರಿ, ಯಾಕೆಂದರೆ ಇದನ್ನ ಖರ್ಚೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಡಿಮೆ ಬರ್ತದೆ ಈ ಸ್ಕೂಟರ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ। ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಇನಾಮದಾರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಶುಭವನ್ನು ಕೋರ್ತಾ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ। ಹಮಾರಾ ಶೋರೂಮ್ ಅತಿಯಾಸ್ ಬೋಲ್ಗೆ ಏಕ್ ಬಿಜಾಪುರ್ ಮೇ ಪಹಲಿ ಬಾರ್ ಖುಲಾ ಹೈ, ಮರಾಠಿ ವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಅಪೋಸಿಟ್ ಇನಾಮದಾರ್ ಮೋಟರ್ಸ್ಗೆ ನಾಮಸೆ ಶುರುವಾತ್ ಹುವಾ ಹೈ। ಯೇ ಮಲ್ಟಿ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಶೋರೂಮ್ ಹೈ, ಟೋಟಲ್ ಹಮಾರೆ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ 40 ಸೇ ಊಪರ್ ಜ್ಯಾದಾ ಬ್ರಾಂಚಸ್ ಶೋರೂಮ್ಸ್ ಚಾಲು ಹೈ ಔರ್ ಹಮಾರೆ ಪಾಸ್ ಸೇಲ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಸರ್ವಿಸ್ ದೋನೋ ಭಿ ಮಿಲೇಗಾ, ಲೇಡೀಸ್ ಕೆ ಲಿಯೆ ಔರ್ ಓಲ್ಡ್ ಏಜ್ ಕೆ ಲಿಯೆ ಔರ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಕೆ ಲಿಯೆ ಯೇ ಸಬ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಹೈ, ಉನ್ಕೆ ಜೋ ಜರೂರತ್ ಹೈ ವೋ ಹಿಸಾಬ್ ಸೇ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಹೈ ಔರ್ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಹೈ
जो बिजनेस करना चाहते हैं कमर्शियल डिलीवरी बॉय या जोमैटो स्विगी ऐसे सब हैं, उनके लिए भी हमारे पास अलग से कमर्शियल के व्हीकल्स हैं। एक बार आइए और एक बार विजिट दीजिए। लोन लोन की फैसिलिटीज़ भी है हमारे पास और सर्विस की फैसिलिटीज़ भी है। माइलेज क्या रहेगी और लो बजट हाई बजट दोनों भी मिलता है हमारे पास। एड्रेस मराठी विद्यालय के अपोजिट इनामदार मोटर्स, बेंगलुरु रोड। क्या बोले? कंपनी का नाम अतियास बोल के। टोटल इसके 40 से ज़्यादा ब्रांचेस चल रहे हैं हमारे कर्नाटक में और आंध्रा में 5 ब्रांचेस हैं अतियास बोल के। हाँ, बाइक में टोटल एक 30 के ऊपर है मॉडल, 10 कंपनी के। हाँ, प्राइस 70,000 से ले गए शुरुआत है, प्राइस 70,000 से ले गए 1,50,000 तक है सर। उनसे बढ़ के, हाँ उनसे बढ़ के हमारे पास एक से एक कंपनी के व्हीकल्स हैं हमारे पास। मल्टी ब्रांड है, 10 कंपनी के गाड़ियाँ हैं ना, वो हिसाब से क्या कोई जिसकी जो भी चॉइस है वो आके ले ले जा सकते हैं। अलग अलग कंपनी के हैं सब। हाँ, एक ही छत में अलग अलग कंपनी के गाड़ियाँ मिलते हैं हमारे पास और लोन की फैसिलिटीज़ है और रजिस्टर के व्हीकल्स भी हैं, नॉन रजिस्टर के भी हैं, दोनों भी हैं। जिसकी पसंद और साइकिल्स भी हैं उसके अंदर, स्टूडेंट के लिए बैटरी के ऊपर चलने के साइकिल्स भी हैं, वो अभी पीछे आने के हैं गाड़ी में। नेक्स्ट, ठीक है, अस्सलाम वालेकुम। रिपोर्टर को लोन मिलता है क्या? मेरा नाम सादिक हुसैन इनामदार। विजयपुर नगर दल्ले इंदु बसवन बागेवाड़ी रस्ते ऐन मराठी विद्यालय इदे अदर एदुरुगडे नूतनवागी इनामदार मोटर्स अवर वतियिंद अतियास एलेक्ट्रिकल वेहिकल शोरूम अन्नु इंदु इल्लि उद्घाटने माडलायितु। ವಿಶೇಷವಾಗಿ ಏನು ಈ ದಿನನಿತ್ಯದ ಪೆಟ್ರೋಲ್ ಖರ್ಚು ಏನು ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಜನ ಬೇಸತ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಇಂದು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ವೆಹಿಕಲ್ಗೆ ಮೊರೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದರಿಂದ ಅತಿಯಾಸ್ ಕಂಪನಿಯವರು ಒಂದು ಎಂಟರ್ಪ್ರಿನರ್ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಕಂಪನಿಯಿಂದ ಸುಮಾರು 10 ವೆಹಿಕಲ್ ಕಂಪನಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಶೋರೂಮ್ನಲ್ಲಿ ಬಗೆ ಬಗೆಯ ಸುಮಾರು 10 ಕಂಪನಿಯ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ವೆಹಿಕಲ್ಗಳು ಸಿಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಈ ವೆಹಿಕಲ್ಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಏನಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಬೈಕ್ ಇದೆ, ಸೈಕಲ್ ಇದೆ, ಸ್ಕೂಟರ್ ಇದೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ವೆಹಿಕಲ್ ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ಸೇರಿದೆ. ಈ ಶೋರೂಮ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಈಗ ಬೇರೆ ಶೋರೂಮ್ಗೆ ಹೋದಾಗ ಒಂದೇ ಒಂದು ಬ್ರ್ಯಾಂಡಿನ ಕಂಪನಿಯ ವೆಹಿಕಲ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಆದರೆ ಈ ಅತಿಯಾ ಶೋರೂಮ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10 ಕಂಪನಿಗಳ ವೆಹಿಕಲ್ಗಳು ಇಲ್ಲಿ ದೊರೆತಾ ಇದ್ದು ತಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗುವಂಥ ವೆಹಿಕಲನ್ನು ಬಂದು ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ನೀವು ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಇದು ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸುವರ್ಣಾವಕಾಶ ನಮ್ಮ ಇನಾಮದಾರ್ ಮೋಟರ್ಸ್ ಅವರ ವತಿಯಿಂದ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಏನು ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಹಾಗೂ ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಜನರಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಒಮ್ಮೆ ಭೇಟಿ ಕೊಡಿ, ಅತಿಯಾ ಶೋರೂಮ್ಗೆ ಬನ್ನಿ, ಈ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ವೆಹಿಕಲ್ನ ಆನಂದವನ್ನು ತಾವು ಸ್ವಾದನ ಜೊತೆಗೆ ನೀವು ಅದನ್ನು ನೋಡಿ ಇದನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗೂ ಈ ಏನು ಇಂದು ಪ್ರದೂಷಣ ಏನು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಇದನ್ನು ನಾವು ಉಳಿಸ್ಬೋದು. ನಿಮಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ವೆಹಿಕಲ್ನಿಂದ ಸುಮಾರು ವೆಚ್ಚ ನಿಮಗೆ ಉಳಿತಾಯವಾಗುವುದು. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಾವು ಅತಿಯಾ ಶೋರೂಮ್ಗೆ ಒಮ್ಮೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ನೀಡಿ ಇಲ್ಲಿನ ವೆಹಿಕಲ್ಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಂದ್ರೆ ನಾನು ಕೇಳಿಕೊಡ್ತೇನೆ. ಶಬ್ಬೀರ್ ಜಾಗೀರ್ದಾರ್, ಜಿಲ್ಲಾ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಘಟಕ, ವಿಜಯಪುರ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅತಿಯಾಸ್ ಮೊಬಿಲಿಟಿ ಕಂಪನಿ, ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಅತಿಯಾಸ್ ಮೊಬಿಲಿಟಿ ಕಂಪನಿದ್ದು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಒಂದು ಹೊಸ ಶೋರೂಮ್ ಓಪನ್ ಆಗೈತೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಸೇಲ್ಸ್ ನೆಟ್ವರ್ಕನ್ನು ನಾವು ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮದು 36 ಕಡೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಸೇಲ್ಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಅಂದರೆ ಸೇಲ್ಸ್ ಜಾಲ ಹರಡಿದೆ ನಮ್ಮದು ಅತಿಯಾಸ್ ಕಂಪನಿದು. ಈಗ 36ನೇದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಇದು ಮಲ್ಟಿ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ವೆಹಿಕಲ್ಸದ್ದು ಶೋರೂಮ್ ಇದು. ಒಂದೇ ಸೂರಿನ ಕೆಳಗೆ ಒಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಇರೋದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ. ಇದೊಂದೇ ಅತಿಯಾಸ್ ಒಂದೇ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಇರೋದು. ಅತಿಯಾಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ನಲ್ಲಿ ಒಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಒಂದೇ ಸೂರಿನ ಕೆಳಗೆ ನಾವು ಸೇಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ
ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಈಗ ಆಗಲೇ 8 ರಿಂದ 10 ಬ್ರ್ಯಾಂಡದ್ದು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಟೂ ವೀಲರ್ ವೆಹಿಕಲ್ಸನ್ನು ನಾವು ಇಟ್ಟು ಈಗ ಸೇಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಹೊಸ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ಸನ್ನು ನಾವು ತಂದು ಮತ್ತು ಈ ಕಂಪನಿನಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸೇಲ್ ಮಾಡಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ ನಾವು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಟೂ ವೀಲರ್ಸನ್ನು ತೊಗೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಕಂಪನಿಯದು ಉದ್ದೇಶ. ಈಗ ಇನಾಮದಾರ್ ಮೋಟರ್ಸ್ನವರು ನಮ್ಮ ಸಾಧಿಕ್ ಅವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಶೋರೂಮು. ಮತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಎಂಟೈರ್ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾಗೆ ಅವರು ಸೇಲ್ಸ್ ರೆಪ್ರೆಸೆಂಟೇಟಿವ್ ಆಗಿರ್ತಾರೆ ಅತಿಯಾಸ್ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ವೆಹಿಕಲ್ಸಿಗೆ. ಮತ್ತು ಅವರ ಡೀಲರ್ಶಿಪ್ ಕೆಳಗೆ ಮತ್ತಷ್ಟು ಸಬ್ ಡೀಲರ್ಸ್ ಈಗ ನಿಮಗೆ ತಾಲೂಕಾ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ತಾಲೂಕಾಗಳಲ್ಲಿ ಸಬ್ ಡೀಲರ್ಸ್ ನೆಟ್ವರ್ಕನ್ನು ನಾವು ಮತ್ತೆ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ತಾಳಿಕೋಟದಲ್ಲಿ ಇಷ್ಟರಲ್ಲೇ ಓಪನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ಇನ್ನು ಉಳಿದಿದ್ದ ತಾಲೂಕಾಗಳಲ್ಲಿ ಸಬ್ ಡೀಲರ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಅವರ ಮುಖಾಂತರ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದ ಜನತೆಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಟೂ ವೀಲರ್ಸನ್ನು ತಲುಪಿಸೋದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ. ಒಂದು ಚಾರ್ಜ್ನಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಗಾಡಿಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೇಂಜ್ ಇರ್ತದೆ. ಒಂದು ಚಾರ್ಜ್ನಲ್ಲಿ 60 ಕಿಲೋಮೀಟರ್ನಿಂದ ಹಿಡಿದು 150 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರೇಂಜ್ವರೆಗಿನ ಗಾಡಿಗಳು ಈ ಅತಿಯಾಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಲಭ್ಯವಾಗಿದೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಅಂತೇಳಿ, ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಅತಿಯಾಸ್ ಕಂಪನಿ ಕಡೆಯಿಂದ ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿಗೆ. फातिमा इंटरनेशनल स्कूल, जहां आपके बच्चों के ख्वाबों की उड़ान को पंख मिलेंगे, तो देख इस बात की एडमिशन आर ओपन. प्लीज कॉन्टेक्ट फातिमा इंटरनेशनल स्कूल, आसार गली, रोशन दरवाजा रोड, विजयपुर, या कॉन्टेक्ट करें 9148904786. जुड़े रहेगा आपके अपने चैनल बीजापुर समय के साथ.